हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय. आमच्या भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो आता भरपूर वेळ झालाय बरं का, म्हणलं आता चला आपल्या भाऊ बहिणींसाठी एक व्हिडिओ बनवावा. तर भाऊ बहिणीने गेलो होतो आपल्या पुणताईच्या इथल्या आठवड्याचा बाजार होता श्रीगोंद्यातला भाऊ बहिणींनो. तर तिकडे गेलो होतो त्यांनी बाजार काही घेतला नाही बरं का होतं शिल्लक म्हणून. तर भाऊ बहिणीनो आपण आपली थोडीशी शॉपिंग केली बरं का, म्हणजे मला नव्हतं ते घेतलंय लागणाऱ्या वस्तू. भाऊ बहिणीनो मायरूला आपल्या चड्ड्या घेतल्या, तिला चड्ड्या बी नव्हत्या ना. आणि इकडे आल्यावर तर भाऊ बहिणी तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही काहीच घेऊन आलो नव्हतो. म्हणल्यानंतर मायरूला चड्ड्या घेतल्या 300 रुपयाच्या, तिने आपल्या मी तर नाही घेतल्या बरं का, आपल्या योग्यताईने घेतल्या त्या तिला चड्ड्या. आणि मायरूच्या पप्पांनी मला हे 2 प्रकरण 2 मॅक्सी घेतल्यात गाऊन गावनी नाही का ना. आणि त्यात काय झालं भाऊ बहिणीने, येताना आपण गेलो होतो ना मोठी गाडी घेऊन आपली पुणंताईची, मी योग्यताताई शिवन्या आणि पुणंताई गेलो होतो भाऊ बहिणीनं. तर येताना काय झालं, अंधारात आता अंधार झालेला आहे, गाडीची काच काय वर घेतलेली दिसलीच नाही पुणंताईला. म्हणून काय झालं, ती बाहेर असं मुडकं थुकायला करायला लागले, त्यांचं मुडकत धडकलं. तर ह्याला लागला हसायला, ती धडकल्यामुळे पुणंताई हसल्या. आणि ह्याला लागला हसायला, हसायला ती जास्त परत बघा ते रक्त आलं भाऊ बहिणी नका झोपले ताय. नमस्कार मित्रांनो, मोठ्याने बोला म्हणते तर आवाज येत नाही, बोलायच येत नाही तर मोठ्याने काय करायचं. नमस्कार मित्रांनो, भाऊ बहिणींनो, आज तुम्हाला होळीच्या होळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. तुमचा राजभाव जरी दुःखी असला तरी तुम्हाला शुभेच्छा देणार भाऊ बहिणीनं, कारण की तुम्हाला सांगतो काय, आता आपण काय घरी गेलो ना पुन्हा काय घ्यायचं काय, नाहीतर तुमचा राजभाव जर वेळेस होळीला आपला पुरणपोळीचा निवाद जाऊन मस्त मध्ये घुमलो. जर वर्ष आम्ही भाऊ बहिणीने 1 वर्ष सुद्धा असं घालवत नाही की होळीला पोळ्या केल्या नाही, त्या तसं लग्न झालंय तसं येडं वाकडं जर करतच असते सण मी सगळं. तर भाऊ बहिणीनो आता काय घरी नाही म्हणल्यानंतर काय झालं भाऊ बहिणीनो, गाडी पाण्याची वाटली होती आणि आपल्या पोनम सायना ते पाणी पिली, तिथे पाणी झालं तर गरम, मग गरम झाल्यावर तुम्हाला सांगतो काय झालं, ते जे पाणी होत ते पाणी असं बाहेर सुकायला आणि ती काच मी वर घेतली होती, हवा चालू होती म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनो तर तिथून ती पिचकर हल्ली, तिच्यामध्ये तिच्या अंगा उडली होती. मी पाणी गरम होत तोंडात तिला वाटलं काच उघडेच काय, तर विषय काय झाला ते पाणी पडलं मग तुम्हाला सांगतो, त्याला ती अशी धडकली थोडी काढली. मी तर वडणी घेऊन झोपली होती, मला आम्ही हसायला लागल्यावर तुम्हाला सांगतो परत तुमच्या राजभावची तब्येत बिघडली, बिघडायच लागलेल्या आहे भाऊ बहिणीनं, काय सांगू शकत नाही तुमच्या राजभावचं. मला तर काय वाटत काहीच कळा नाही भाऊ बहिणीनं, तब्येत माझी क्रिटिकल होत चाललेलं आहे भाऊ बहिणीनं, समजण्यासाठी हसायचं. सांगू शकत नाही काय मला तुमच्या राजभावचं काय होईल ते, माझं तर गणित मला कळलं, मला काय कळा नसतं का भाऊ बहिणी. अजून सुजला वट किती महिने डोळा हवा वट सुजला भाऊ बहिणी आणखी हटवे सुजला आणि हा काही रक्ताची हा काही रक्त आता धुतलंय दात आलं सगळं वटाव सुद्धा रक्त आलं. आणि भाऊ बहिणीनं भरपूर तब्येत त्यांची खराब व्हायला लागली आहे, ती सारखं थोडं जरी हे पोट उरल्यावर कसंच होत जास्त उरल्यानंतर असं हसलं की थोडं जर असं चिरत्यात, तसं भाऊ बहिणीनं ते आता त्या वटाचं काम झालेलं आहे, थोडं जरी जुकामात जुळलं नाही आणि थोडं जरी हसायला लागलं की तरी ती असं फाटल्यासारखं होत आहे, रक्त येत आहे पाका असं वटावर. भाऊ बहिणीनो महिना होता आला तर त्यांची तब्येत तशी होती. भाऊ बहिणीनो कधी सुद्धा सुखी राहणार नाही ती लोक, जेवढी माझ्या नवऱ्याला तकलीफ आहे ना त्यांच्यामुळे तेवढं त्यांना तळतळत लागणार आहे. लय त्यांची म्हणजे जीवाला इतकं जीवाला कसं होत आहे भाऊ बहिणीनो ते त्यांची त्यांना माहिती असेल काय भावना. आता आम्हाला आम्हाला दुखतंय ते आता आम्ही महसूस नाही करू शकत भाऊ बहिणी, त्यांना चांगली घरी येणार आहे.
तर त्यांना म्हणलं तर वाटतंय माझं आता संपलं गावात येत नाही माझं गावच घेऊन झोपला आले आले हसून खेळून राहतो एवढं वाव वहिने मला तर काय होत नाही काय होत नाही जी दे तुम्हाला जेवढी तकलीफ दिली ना त्यांनी त्यांना होऊ द्या काय तर तुम्ही ना तसं मनात आणून गरम झाले भाऊ बहिणी मग खरंच गरम झाले काय होत नाही गोळ्या खावा गोळ्या तरी कुठपर्यंत जाळायच्या त्या गोळ्या खोंगा खोंगा गोळ्या खाल्लेल्या आहेत भाऊ बहिणी गोळ्या तरी खा वाटतात वय सारख्या आणि त्यांनी टेन्शन मध्ये गोळ्या पण घेतल्या नकोच म्हणलं मला गोळ्या खायलाच नको आता बघ आता आपण जायचंय भाऊ बहिणी उद्याच्याला आपल्याला इथला खालायचं गोळे तर खाऊ वाटत आपल्या इथल्या सरकारी दवाखान्यात मग गोळ्या आपण घेऊ तिथं म्हणजे तेच ह्याच्या गोळ्या देतात ना ह्याच्या ना तिकडे वेगळ्याच भेटते तर गोळ्या मग तिथं आपण जिथं इलाज चालू होता तिथनं गोळ्या सदस्य कमी होते मिसाळ फॅमिली सदस्य कमी होते काय पण बोलते काय बोलू नाही परिस्थिती काय पण बोलू नका आज सोमवार आहे माझा सुखी राहिलं तर आपण चांगलं बोला काहीतरी मला पटायसारखं ते कसलं काय मनात आणायचंय वेगळं संपलं झालं खायला तर वाकर येणार भाऊ बहिणी 12 किलो वेट कमी झालं माझं बोलून काय बी मनाला आणायचं नाही एक पुरगी आहे मी बाकीचा राहू द्या विचार पण आमच्यासाठी तर लेकरासाठी जीव धरलाय मोठे मी वाह लेकरासाठी फक्त मायरोसाठी पण माझी परिस्थितीच माझी नाजूक खत चालली फक्त दिसतोय असा दिसतोय तुम्हाला सांगतो काय बोला ना वाटणार काय वाटणार काय वाट आणि आता तर लईच क्रिटिकल परिस्थिती झाली आता तर खालचाच वट हटव हलव त्यात तरी पण ते दुखतय ना टेन्शन नका घेऊ नाही काय होत हो चल बरं लवकर बरं होणं आपलं जाऊ कुठंतरी चांगलं काम असतं काय कोणाच्या नादी लागायचा इजू देणारे माणसं नाही आपल्याला ए बाळा बघ ते पप्पाला काय झालं बघायला नाही काय झालं मायरो आपली भाऊ लहान आहे आणखी तिला काय समजतंय आणि असं बोलते तया कसं करायचं तुम्ही सांगा बरं भाऊ बहिणी असं बोलल्यावर बरं वाटतंय चांगलं वाटतंय का असं वाटतं भाऊ बहिणी वाढले माझ्या वाढले म्हणायला लागले असं ऐकून आम्हाला तर बरं वाटतंय एक सदस्य कमी होयाचा बरं वाटतंय का तिथं बोलणं माझं झालं परिस्थिती आता काय सांगू शकत नाही हसतोय बोलतोय खेळतोय म्हणून व्यवस्थित सोडा महिना झाला माझ्या तोंडा कुत्र हसतो केलंच केलं हसायचं म्हणलं की वाह वहिनी ना असं होत महिना जखम कुठली जुळत नसते का नाही जुळत पण नाईट वक्त तर बोलू नका की आता झाले वेळ नाही ते केला करणाऱ्यांनी केलं त्यांना वेळ अशी सगळं भेटावी आणि अशी तशी नाही की दुनियात न कुठली पाहिजे ते असली भेटावी सगळं त्यांनी तुमचं असल्या होळीचं ही सणासुदीचा भाव बहिणीनं आम्ही सण सुद्धा इथं पण नाही केला तिकडं केला असेल बरं का साजरा आणि जरी आम्ही तिथं असू तरी केला नसता कारण की ही असं झालंय आणि कोणासाठी सणासूद करायचं आहे कुठल्या देवाने काय चांगलं केलंय म्हणून भाव बहिणी मनात विचार चांगला आणायचं वक्त जर विचार आणायचं नाही तर मला खायला तिखट तर कसलंच खायला येत कसलं म्हणजे कसलंच खायला येत नाही तिखट तर चला भाऊ बहिणी नो जास्त काय नाही बोलत मायरोचा पापा तर काय पण बोलते ते चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये
बाय बाय.